शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे हे विकास कामाच्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी गेले असताना त्यांनी देवेंद्र कोठे यांचं तोंडभर कौतुक केले, तसेच अनेक राजकीय नेत्यांना चिमटे देखील काढलेत. सोलापूर प्रभाग 7 माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या निधीतून हांडे प्लॉट येथील मुख्य डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या हस्ते झालाय. यावेळी ऍडव्होकेट विश्वासराव देवकर, डॉक्टर यशय्या शिरशेट्टी, विवेकानंद दिघे संजीवनी हॉस्पिटलचे, चंद्रकांत जाधव, प्रवीण व्यवहारे, गजानन दिघे, सूरज चौहान, विजय भगरे, अक्षय शिंदे, योगेश जाधव, नितीन देशमुख, संजय लोंढे, अण्णा गावळी, सोमनाथ कालेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय. यावेळी बोलताना बर्डे यांनी देवेंद्र कोठे यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं. नकळत त्यांनी काही विरोधी नेत्यांना चिमटेही काढले. या भागात पुन्हा निश्चितच महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून येतील असाही दावा त्यांनी यावेळी केलाय. मला आज या ठिकाणी हे रस्त्याचं काम करताना खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होत आहे की आमचा कार्यकाळ हा मागच्या वर्षी संपलेला आहे, तरीसुद्धा आज आमच्या निधीतनं प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही काम जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली, त्याचा मला विशेषतः आनंद आहे. ज्या माणसांचं आपल्याला सहकार्य झालं, ज्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला, त्यांना आपण कधी विसरायचं नाही. त्या भावनेत माझी अशी इच्छा होती की ह्या रस्त्याचं उद्घाटन हे बर्डे साहेबांच्या हातनं झालं पाहिजे होतं, म्हणून मी साहेबांना 2 वर्षाआधी म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू होतं त्यावेळीच साहेबांना बोललो होतो की साहेब हंडे प्लॉटचं आत्ता ड्रेनेजचं काम सुरू आहे, रस्त्याचं काम करताना मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि आज या ठिकाणी रस्ता होत असताना साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आम्हाला काम करण्याची लगेच मी येतो कार्यक्रमाला म्हणून परवानगी दिली, त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो. कारण गेल्या पंचवार्षिक जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा या भागातल्या 5-4 नगरसेवक तुमच्या आमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, तुमच्या आमच्या एकीनं आपण मोठं पॅनल उभा असताना सुद्धा समोर प्रबळ सोलापूरला एक चांगलं पॅनल उभा होतं, पण त्यावेळेला आपण सगळेजण एकत्र येऊन एकमुखाने 4-4 शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले. आज देवेंद्र दादा पोटे यांनी उद्घाटन घेतलेलं आहे, माझ्या माता भगिनी देवकर वकील सगळे सहकारी इथं आहेत. निश्चितच एक चांगलं काम केलं आहे आणि विकासाच्या कामाला केव्हा विरोध करायचं नसतं. इलेक्शन पुरतंच करावं हे मी प्रत्येक वाचनात सांगतो की हेवे दावे न टाळता आपण आपलं इलेक्शनचं 20-22 दिवसाचा सगळा टोटल फॉर्म भरण्यापासून निवडण्यापासून असतं, नंतर आपण आपल्या कामाला करावं. आणि देवेंद्र कोठेसारखे कार्यक्षम नगरसेवक असताना कुठलं काम तटत नाही असं मला वाटतं. आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं काम, अत्यंत उत्कृष्ट काम त्यांच्या निधीतनं झालेलं आहे, त्याबद्दल मी एक हांडे प्लॉटचा रहिवासी म्हणून मला एक त्यांचा आभार मानतो. आणि 2 रस्ते आपण घेतलेले आहेत, जे काम करतो त्याच्या पाठीमागून लोक काम करा म्हणून लागतात, मात्र जे कामच करत नाही तुम्हाला बाकीचे कोण नगरसेवक मला वाटत नाही आमच्या पक्षाचे असले तरी संपर्क करतात म्हणून. पण मी मागं मला वाटतं झोपडपट्टीत रात्री 2:30 आपलं पाणी आलं होतं कमरेवडं, मी रात्री देवेंद्र, कारण ज्याला आपण निवडून दिलं आहे त्याला सांगणं गरजेचं आहे, तर तिघा जणांना सुद्धा देवेंद्र दादाला फोन केला आणि त्या पद्धतीने लगेच त्यांनी रेस्क्यू टीम पाठवली, पाणी काढलं. आता तो प्रश्न मिटलेला आहे आणि आपलं हे शहरीकरण वाढलेलं आहे. आज आपण इथं हांडे प्लॉटचे म्हणजे जुने रहिवासी आहोत, पण आजूबाजूला जर बघितलं कमी कमी 1-1.25 लाख गुलमोहर पासून सगळी माणसं अत्यंत रहिवासी नवीन आलेले आहेत आणि त्यांना आपल्या कामाचा स्वरूप आणि काम कोण करतं हेही सांगणं गरजेचं आहे. जो काम चांगलं करतो त्याच्या पाठीमागं उभारणं गरजेचं आहे. जसं गेल्या इलेक्शनला तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून देवेंद्र कोठेच्या पाठीमागं ठामपणे उभारलं होतं, आता देवेंद्र कोठेंनी काम घेतलंय, मी उद्घाटन केलंय आणि कंत्राटदार मी शिवसेनेचा उपशहर प्रमुखच आहे. आगामी काळात सुद्धा असंच आपली मिलीजुली सरकार असू दे एवढंच माझं म्हणणं आहे. मी माझा कुठला नसतंय, कारण मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे आणि मला तर देवेंद्रची हालचाल अजून कुठे दिसली नाही म्हणून मी केव्हा विरोध बी करत नाही आणि पाठीमागे त्याच्या राहतो आणि 100% सांगतो या सोलापूर शहराचं जर नेतृत्व करत असेल तर तुमच्यासारखा मुरलेला नगरसेवक, मुरलेला राजकारणी हे माझ्या दृष्टीने तुम्ही माझ्यावर फार माझ्या मुलासारखे लहान आहेत, पण काही का जण की अवकाळ असतात राजकारणात, म्हणजे अर्धी काकळ कशी पाण्याने भरली ना खळखळ आवाज करते, पण पूर्ण काकळ भरली ना ती आवाज करत नसते. की ज्ञानाचं तर सुद्धा आहे, अर्ध ज्ञान असणं खळखळ करते. तसं देवेंद्र पूर्ण ज्ञानी आहेत, तात्याच्या हातावर हात मारून तयार झालेला त्यांचा नातू आहे असं मला वाटतं. आणि चांगल्या कामासाठी, विकासाच्या कामासाठी आणि आमच्या भागातल्या सगळ्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने काम करावं, जनता तुमच्या पाठीमागं आशीर्वाद रूपी द्यायला तयार असं मला वाटतं. आम्हाला आमच्या हांडे प्लॉटच्या लोकांना जो मान सन्मान दिला आहे, पुनश्चा हे रस्ता दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि नगरसेवकाचं ही कामच आहे, पण कुठला नगरसेवक काम करतो तो पण महत्त्वाचा आहे. एक जण निवडून येतील परतवणं दाखवून नाही, आता ह्यांनी केलेली कामं वस्तुस्थिती आहे ही धरून चालायला पाहिजे, नाकारता येत नाही. त्यामुळं तुम्हीसुद्धा पुढच्या इलेक्शनला काय होईल आता कवा लागेल हे नाही माहीत नाही, मलाही माहिती नाही.
अजून यांनी पार्टी बदलली नाही, मी बदललेलं आहे. मी बदलणार आहे का? मी बदलणार. मी अजून यांनी शिवसेनेमुळे यांच्या पाठीमध्ये ठाम आहे मी सांगतो. पण आगामी काळात मी सांगतो की इथं चारीच्या चारी उमेदवार आपल्या विचाराचे येणार. भले ती महाविकास आघाडी असेल काय असेल, आता तुमची पावलं कशी पडते, तुम्ही सोलापूर शहराचं राजकारण तुमच्या घरात चालते एवढं मला माहीत आहे. पण आम्ही थोडा आमचं पण थोडंसं मुंगी एवढं ताकद आहे या भागात किंवा कुठेही म्हणा, तर असंच चांगलं काम करा. लोक तुमच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी द्यायला तयार आहेत. पुनश्च सगळे आभार मानतो आणि असंच विकास करा. आम्ही तुमच्यावर जय हिंद जय महाराष्ट्र.